नमस्कार मित्रांनो, कार्पेंटर आदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण बॉक्स या कंपनीचा जिग्सॉ मशीन याचं गिअर कसं बसवायचं हे आपण पाहणार आहोत। या मशीनचा मॉडेल नंबर आहे GST 85 PBE। बॉस कंपनीचे वेगवेगळ्या मॉडेलचे नंबर आहेत, मशीन्स आहेत। आपण या ठिकाणी हे जिग्सॉ मशीन त्याचा ब्लेड आपल्याला कसं बसवायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वेगवेगळ्या मटेरियलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात। उदाहरणार्थ ॲक्रेलिक कापायचं आहे, का लाकूड कापायचं आहे, की एखादा मेटल कापायचं आहे, त्याप्रमाणे योग्य प्रकारचं ब्लेड आपण या मशीनमध्ये बसवून यावरती काम केलं पाहिजे। आता लाकूड कापण्यासाठी हे वूडचं कटर मी या ठिकाणी बसवणार आहे। हे बसवताना प्रथम मशीन अनप्लग असली पाहिजे। या ठिकाणी ऑपरेटिंगचा नॉब आहे, तो दाबून मशीन चालू होतो। यासाठी पहिल्यांदा अँटी क्लॉक, प्रथम हा नॉब वरच्या दिशेला वळवायचा, कट असा आवाज येईल। त्यानंतर याला 3 वेळा अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। परंतु हा फिरवण्याआधी हा ऑर्बिटल स्विच जो आहे हा 3 नंबरवर हवा आहे। किती नंबरवर? याला 4 सेटिंग आहे, 2, 0, 1, 2 आणि 3 असे एकूण याला 4 सेटिंग आहे। हा नॉब ऑर्बिटल सेटिंगचा नॉब आहे, हा 3 नंबरवर हवा। त्यानंतर तुम्ही निवडलेलं ब्लेड जे आहे ते या ठिकाणी असं आडवं पकडून या नॉबमध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर याला असं सरळ करायचं आहे, आणि सरळ करून खालील बाजूला खेचायचं आहे। त्यानंतर हा नॉब पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे, आणि त्या नॉबला पुन्हा खाली ढकलायचं आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी ब्लेड फिट केलं, काय केलं, ब्लेड फिट केलेलं आहे। मित्रांनो, ब्लेड फिट केलेला आहे, आणि ब्लेड जर आपल्याला काढायचा असेल तर ही डायरेक्शन आपल्याला काय करायची, ही कृती पुन्हा एकदा रिपीट करायची आहे। आता आपण या 2 नॉबबद्दल माहिती घेऊ। हा पहिला जो नॉब आहे हा ऑर्बिटल सेटिंगसाठी आहे, म्हणजे हे ब्लेड किती प्लेने फिरेल। जर आपल्याला सूक्ष्म किंवा फाईन कटिंग करायची असेल तर हा नॉब 0 वर पाहिजे। मध्यम स्वरूपाची फिनिशिंग पाहिजे असेल, कट पाहिजे असेल, तर 1, 2 आणि 3 असे डायरेक्शन दिलेले आहेत। ऑर्बिटल सेटिंग म्हणजे काय, ते ब्लेड थोडंसं उजव्या डाव्या बाजूला थोडंसं चालतं। ते मेटल कापायचं असेल किंवा पातळ पत्रा किंवा पातळ कोणतीही वस्तू कापायची असेल तर हा नॉब मात्र ऑर्बिटल सेटिंगचा 0 वर पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी दुसरा एक नॉब दिलेला आहे, याला सुद्धा एक डायरेक्शन पहा, हा 1, हा 2 आणि हे 3 असे 3 सेटिंग दिले आहे। या नॉबवर काय चालू होतं, ब्लोअर, या मशीनमध्ये ब्लोअर दिलेला आहे। ज्यावेळेस आपण या ठिकाणी कटिंग करतो, जी डस्ट जमा होते ती डस्ट बाजूला सारणून आपल्याला मार्किंग लाईन व्यवस्थित दिसावी यासाठी या ब्लोअरचा वापर केला जातो। या पोझिशनला जर असला, आडव्या पोझिशनला, तर तो 1 नंबरला आहे, कमी हवा फेकेल।
त्यानंतर हा दोन नंबरला आणि ही तीन नंबरला, हा ऑर्बिटल सेटिंगचा नॉट हा झिरो, एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर. झिरो ते चार नंबर तीन नंबर म्हणजे काय, तर आपल्याला कट फाईन पाहिजे का थोडासा मोठा चालेल त्यासाठी ही सेटिंग आहे. ब्लेड बसवताना मात्र हा नॉब तीनवर केला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी हँडलच्या खाली हा जो पिवळं बटन दिसतंय हा ऑन ऑफ स्विच आहे. हा दाबल्यानंतर काय होईल, मशीन सुरू होईल आणि हा हे ब्लेड वर खाली अशा प्रकारे फिरेल. या मशीनमध्ये दाते खालून वरच्या बाजूला असतात, म्हणजे कटिंग होताना मटेरियल खालून वरती कापलं जाईल. त्यानंतर तिसरी सेटिंग आहे ती तिची बेस प्लेट. बेस प्लेटमध्ये काय असतं, या ठिकाणी एक ॲलन स्क्रू दिलेला आहे आणि तो स्क्रू फिरवण्यासाठी या ठिकाणी एक ॲलन की दिलेली आहे. हा स्क्रू लूज करून तिकडे बघा, मागच्या बाजूला झिरो डिग्री दिलेली आणि उजव्या आणि डाव्या बाजूला काही खुणा केलेल्या आहेत डिग्रीच्या. जास्तीत जास्त हा ही प्लेट आपण 45 डिग्रीमध्ये लेफ्टला किंवा राईटला फिरू शकतो. ती जर झिरोवर असेल तर कट कसा बसेल, सरळ बसेल. आपल्याला हवी आहे त्या डिग्रीमध्ये जर कट करायचा असेल तर या प्लेटला काय करतात, हा ॲलन स्क्रू लूज करून त्या प्लेटला योग्य त्या डिग्रीवर सेट केल्यानंतर हा स्क्रू पुन्हा टाईट केला जातो. अशा प्रकारे आपण लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जास्तीत जास्त 45 डिग्रीमध्ये ही प्लेट फिरवून 45 डिग्रीमध्ये चॅम्फरिंगसुद्धा आपण करू शकतो. थांबवतो या वर्कपीसला. आपण ज्या ठिकाणी कट करायची तिथे मार्किंग केलेली आहे आणि वर्कपीस छोटा असल्याने या ठिकाणी आपण सी क्लॅम्पच्या सहाय्याने क्लॅम्पिंग केलेलं आहे. आता 2 मिनिट स्टॉप करा. मशीनला खाली दाबून धरायचं आहे आणि हा नॉब आपण जेवढा दाबू त्याप्रमाणेच याचं स्पीड काय होईल, कमी असतं होईल. पूर्ण दाबला तर पूर्ण स्पीडने चालेल, कमी दाबला तर कमी स्पीडने चालेल. आपल्याला गरजेनुसारच ते ऑन ऑफ स्विचवर आपण प्रेस करायचं आहे.
प्रकारे आपण जिक्सॉ मशीनच्या सहाय्याने कट घेऊ शकतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहिलंच आपलं ऑर्बिटलचं बटन जे आहे तीनवर असल्यामुळे या ठिकाणी आपला तिरपा कट गेला, कारण काय ते असतं की ऑर्बिटल असल्यामुळे ते ब्लेड हलतं। आपल्याला सूक्ष्म फाईन कट आहे पाहिजे असेल तर ते कशावर ठेवायचं, आपण झिरोवर ठेवायचं किंवा एक किंवा दोनवर आपण ठेवून ट्राय करू शकतो। तर अशा प्रकारे ऑर्बिटल जिक्सॉ मशीन याचं ब्लेड कसं फिट करायचं, कोणकोणते सेटिंग असतात आणि ते कसं चालवायचं हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। या व्हिडिओचा आपणास नक्कीच फायदा होईल, धन्यवाद। आणि हा व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा। धन्यवाद।